सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी आपले दंड थोपटत मिशीला ताव मारत एकदा नव्हे चक्क 4-5 वेळा एका कार्यक्रमात दंड थोपटला आहे. तसेच आपल्या हटके अंदाजात इशारे करत धनुष्यबाणही आकाशात सोडलाय. शांत संयमी असणारे युवराज राठोड नेमकं कोणाला चॅलेंज दिलं, कोणाला पाहून शड्डू मारलं, कोणाला बाण मारला, कोणाला पाहून मिशीला ताव मारला, यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आला आहे. निमित्त होतं दहीहंडी कार्यक्रमाचा. सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने काल सोलापूरकरांनी 5 लाख रुपये बक्षिसांचा दहीहंडीचा थरार अनुभवला. युवराज राठोड व सोमेश वैद्य यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना एक आव्हानच दिलंय. येणाऱ्या विधानसभेत दक्षिण मतदारसंघातून परिवर्तन विकास आघाडीतून सोमेश वैद्य आणि युवराज राठोड यांच्या नावांची चर्चा जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करत सोलापुरात तब्बल 5 लाख रुपयांची दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते, श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मोजय महाराज यांची उपस्थिती लाभली. याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सतबुर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जाधव, महेश भंडारी, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शंकर जाधव, डॉक्टर संतोष राठोड, लाला राठोड, रसूल पठाण, मेनखा राठोड, युवराज चव्हाण, नाम पवार, पिंटू राठोडसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान ठाणे येथील बाल हनुमान महिला पथक या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून 5 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावलं आहे. प्रारंभी राम सातपुते यांच्या हस्ते आणि श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मजय महाराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. सदरचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहिल्यांदाच इतका मोठा दहीहंडी उत्सव होतोय. मी सर्वप्रथम सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या प्रमुखांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यात असणारे युवराज भाई असतील आणि तसं वेळोवेळी मंत्रालयामध्ये किंवा गोव्याच्या प्रचारामध्ये सुमेश आमच्या सोबत होते. भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी महेश दादा सोबत खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम या सोलापूरमध्ये चांगला पायंडा सुरू व्हावा म्हणून युवराज भाई आणि सुमेश वैद्य हे दोघं म्हणून करतायत. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. खरं तर हिंदू धर्मामधील एक परंपरा की एक दहीहंडी उत्सव म्हणून आपण सर्वजण साजरे करतो. याच्यातून आपल्या धर्माच्या एकतेचा संदेश जातो. समाजातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन अशी जर आपण हंडी उभा केली तर निश्चित एक चांगलं यश आपल्याला मिळतं. हा एक संकल्प आणि संदेशाच्या माध्यमातून आपण देत असतो. सुमेशजी असतील, युवराज भाई असतील, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की समाजातली चांगली माणसं एकत्र आले तर निश्चित भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आपल्या हातून घडत असतं. त्यामुळे मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. मी पाहिलं की ठाण्यापासून काही संघ या ठिकाणी आलेले आहेत. आपण सगळ्यांनी सुरक्षित आणि एक चांगली दहीहंडीचे थर आपण रचावेत आणि निश्चित आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझ्या आणि युवराज भैयाची महाराष्ट्राशी भेट झाली. एक धरणीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी समाजाच्या वाड्या वस्त्या असतील, तांडे असतील, या सगळ्यावरती एक चांगला संबंध आणि त्यांच्या जोडीला सुमेश आमचा जसा मंत्रालयामध्ये भेट होणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी सामाजिक कार्याला सुरुवात करतो. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून देव देश आणि धर्माची सेवा घडो हेच या ठिकाणी सांगतो आणि जातो. जय श्रीराम.